हाय फ्रेंड्स, आज आपण आपल्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका म्हणजे बोर्डाची जी प्रश्नपत्रिका आहे अर्थशास्त्र या विषयाची, त्या विषयाचा आज आपण आपला पेपर पॅटर्न कसा असणार 2023 पेपर पॅटर्न तो आज आपण बघणार आहोत. पण मित्रांनो, त्या तुम्हाला छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल. तुमची जर्नी 11वीपासून ते MCOMपर्यंत अशीच सुरू राहणार आहे. मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये आपण जी बोर्डाची प्रश्नपत्रिका होती ती वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयाची आपण समजून घेतली होती. म्हणजे वाणिज्य संघटन व व्यवस्थापन म्हणजे OCM हा जो आपला विषय आहे, ह्या विषयाचा HSC पेपर कसा असणार आहे, पेपर पॅटर्न कसा असणार आहे, ते आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं होतं. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे. तसेच तुम्ही व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात. तर मित्रांनो, आज आपण आपली बोर्डाची प्रश्नपत्रिका म्हणजे अर्थशास्त्र ह्या विषयाचा बोर्डाचा पेपर पॅटर्न कसा असणार आहे 2023 या वर्षाचा, तो आज आपण समजून घेणार आहोत. तर बघूया मित्रांनो की आपला 2023 या वर्षाचा बोर्डाचा पेपर पॅटर्न कसा असणार आहे. तर बघा, तुम्हाला जी क्वेश्चन पेपर आहे ती क्वेश्चन पेपर बोर्ड डिस्प्ले केलेली आहे, तर समजून घेऊया आपण क्वेश्चन पेपर कशी असते. पहिले क्वेश्चन पेपर समजून घ्या. बघा, पहिले क्वेश्चन पेपर तुमची डेट असते आणि त्यानंतर मित्रांनो तुमचा सब्जेक्ट कोणता आहे तो असतो. बघा, सब्जेक्ट आहे इकॉनॉमिक्स, त्याचा जो कोड असतो सब्जेक्ट कोड, त्याच्यानंतर खाली तुम्हाला दिलं असतं बघा एका साईडला टाईम 3 hours, म्हणजे 3 तास तुम्हाला उत्तरपत्रेसाठी वेळ असणार, म्हणजे हा जो पेपर असतो आपला तो 3 तासाचा असतो. किती वेळाचा असतो? 3 तास. त्यानंतर तुम्हाला पुढे दिलेलं आहे मॅक्स मार्क्स, म्हणजे किती मार्क्सचा पेपर असणार आहे. मॅक्स मार्क्स हे 80, म्हणजे 80 मार्क्सचा पेपर आहे तर तुम्हाला वेळ आहे 3 तास, म्हणजे 80 मार्क्सचा पेपर तुम्हाला 3 तासामध्ये पूर्ण करायचा आहे. तर बघूया पुढे काही बोर्डाने तुम्हाला पेपर लिहिताना आणि काही सूचनांचं पालन करायला सांगितलं आहे. त्या सूचनासुद्धा तुम्हाला प्रश्नपत्रिकेवर दिलेल्या असतात, त्यासुद्धा आपण समजून घेऊ की त्या तुम्ही कदापिही विसरणार नाहीत. तर बघा, सूचनामध्ये पहिली सूचना आहे सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. पहिली सूचना आहे सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. त्यानंतर सूचना नंबर 2 आहे आवश्यक त्या ठिकाणी कोष्टके आकृत्या काढा. मग थोडक्यात आता अर्थशास्त्र सब्जेक्टमध्ये मित्रांनो तुम्हाला डायग्राम वगैरे काढावं लागतील. तिथं ज्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं त्या ठिकाणी तुम्ही डायग्राम काढायची आहे. म्हणजे तुम्हाला जर आउट ऑफ मार्क्स जर मिळवायचे असेल तर तुम्हाला कोष्टके म्हणजे कॉलम, कोष्टके आणि आकृत्या या काढाव्यात लागतील. त्यानंतर सूचना नंबर 3 आहे उजव्या बाजूचे अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात. मित्रांनो, भाई तुमची जी क्वेश्चन पेपर तुम्हाला डिस्प्ले केलेली आहे त्याची जी उजवी साईड आहे, ही उजवी साईड, या उजव्या साईडचे जे अंक आहे ते तुम्हाला प्रश्नांचे गुण दर्शवितात. ते आपण पुढं कुठं गुण असतात ते बघणार आहोत. आणि त्यानंतर शेवटची जी सूचना आहे सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानावर लिहा होईल. सर्व मुख्य प्रश्न म्हणजे प्रश्न पहिला, प्रश्न दुसरा, प्रश्न तिसरा, प्रत्येक प्रश्न नवीन पानावर लिहावा. त्यामुळे मित्रांनो तुमच्या पेपरमध्ये सिस्टमॅटिकपणा दिसतो आणि तुम्हाला मार्क चांगले मिळतात. आता मित्रांनो बघूया आपण आपली क्वेश्चन पेपरचा पेपर पॅटर्न फॉर्मॅट कसा असणार आहे. तर बघा, प्रश्न पहिला आहे, प्रश्न पहिल्यामध्ये अ आहे, अ म्हणजे उपप्रश्न आहे. प्रश्न पहिल्यामध्ये अ हा उपप्रश्न आहे. प्रश्न पहिला अ आहे सहसंबंध पूर्ण करा. प्रश्न पहिला अ आहे सहसंबंध. आता सहसंबंध म्हणजे काय, आपण खाली एक्झाम्पल दिलं आहे बघा. पहिलं स्थूल अर्थशास्त्र बरोबर तुम्हाला तिथे कॉलम दिलेला आहे, एक रिकामा कॉलम, ते तुम्हाला ॲन्सर लिहायचं असतं. आणि त्याच्या पुढे दिलेलं आहे सूक्ष्म अर्थशास्त्र बरोबर किंमत सिद्धांत. मग आता मित्रांनो समजून घ्या की तुम्हाला सहसंबंध ही कन्सेप्ट काय आहे, की जे सूक्ष्म अर्थशास्त्र आहे ते जर किंमत सिद्धांताचा अभ्यास करतं, मग स्थूल अर्थशास्त्र कशाचा अभ्यास करत असेल ते तुम्हाला तिथे लिहायचं आहे. काय लिहायचं आहे? जर सूक्ष्म अर्थशास्त्र जर किंमत सिद्धांताचा अभ्यास करतं तर स्थूल अर्थशास्त्र हे कशाचा अभ्यास करतं. मित्रांनो आपण ते इकॉनॉमिक्समध्ये शिकलो होतो वैशिष्ट्यमध्ये, स्थूल अर्थशास्त्र वैशिष्ट्यमध्ये, ते तुम्ही इथं लिहायचं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो सहसंबंध असणार आहे. तुम्हाला 5 पेजमध्ये प्रश्न असणार आहे. किती? 5, म्हणजे 5 प्रश्न आणि गुण असणार आहे याला 5. तुम्हाला दिलं आहे बघा प्रश्नपत्र, गुण पुढे 5 आहे आणि कंसात 20 गुण आहे. ते जे कंसातले 20 गुण आहे मित्रांनो ते पूर्ण जो प्रश्न पहिला आहे तर प्रश्न पहिल्याचे 20 गुण आहे. त्यापैकी तुम्हाला जो अ जो प्रश्न आहे तर अ प्रश्न किती गुण आहे? 5 प्रश्नासाठी 5 गुण, म्हणजे अमध्ये जे 1, 2, 3, 4, 5 जे आहे त्या 5 साठी 5, म्हणजे 1 सहसंबंधात किती गुण आहे मित्रांनो? 1 गुण तुम्हाला असणार आहे. त्यानंतर पुढं बघा ब आहे आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. ब आहे आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. आर्थिक पारिभाषिक शब्द लिहायचं म्हणजे काय करायचं बघा. काय म्हणलं आहे, एक एक्झाम्पल आपण समजून घेऊ. उपभोक्त्याकडून उपभोग घेतलेल्या वाढीव वस्तूपासून मिळालेली उपयुक्तता, म्हणजे पारिभाषिक शब्द. मग आता आपण व्याख्यामध्ये लिहितो कोणती उपयोगिता, सीमांत उपयोगिता म्हणजे काय, एकूण उपयोगिता म्हणजे काय. आता काय म्हणले, उपभोक्त्याकडून उपभोग घेतलेल्या वाढीव वस्तूपासून मिळालेली उपयोगिता.
पण तो आपण जी म्हणतो शेवटच्या नंगापासून मिळालेली सीमांत ही कोणती उपयोगिता आहे, सरासरी उपयोगिता, तसं तुम्ही ते लिहू शकता इथे। माहिती उत्तर काय आहे, सरासरी। अशा पद्धतीने तुम्हाला पारिभाषिक शब्द लिहायचे आहे। एक्झाम्पल, आपण जसं मित्रांनो व्याख्या लिहितो, व्याख्यामध्ये आपण पूर्ण व्याख्या लिहितो, इथे फक्त तुम्हाला काय लिहायचं आहे, एक पारिभाषिक शब्द की ही जी कन्सेप्ट आहे। समजा हा जो प्रश्न आहे, या प्रश्नाला काय शब्द पारिभाषिक, म्हणजे हा प्रश्न कशाचा अर्थ आहे, ते तुम्हाला तिथे लिहायचं आहे। हे पण मित्रांनो पाच असणार आहे, 1 2 3 4 5, आणि तुम्हाला याला गुण असणार आहे 5। त्याच्याखाली तुम्हाला समोर गुण दिलेला आहे बघा मराठीमध्ये 5। अशामध्ये मित्रांनो प्रश्न अ, पहिल्यामधलं अ आणि ब आपण बघितलं। आता पुढं बघा, तुम्हाला क्वेश्चन पेपर दाखवत आहे क। क काय म्हटले बघा, खालील विधाने पूर्ण करा। क मध्ये काय आहे, खालील विधाने पूर्ण करा। बघा एक विधान आपण बघूया काय म्हटलं आहे, संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र। म्हणजे असं कोणतं शास्त्र आहे की संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करतो, तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे, सूक्ष्म, स्थूल, नैसर्गिक, अर्थमिती, नैसर्गिक। संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास कोणतं शास्त्र करतं मित्रांनो, ते तिथे तुम्हाला लिहायचं आहे। अशा पद्धतीने मित्रांनो विधाने पूर्ण करा, तुम्हाला असणार आहे 5 विधाने असणार आहे, किती, 5, 1 2 3 4 5, आणि यालाही गुण असणार आहे 5। म्हणजे मित्रांनो बघा, प्रश्न पहिल्यामध्ये अ 5 मार्काला आहे, ब 5 मार्काला आहे, आणि क 5 मार्काला आहे, म्हणजे तुमचे इथे अ ब क मध्ये 15 मार्क झाले। त्यानंतर मित्रांनो खाली ड आहे, विधाने व तर्क प्रश्न। ड काय आहे, विधाने व तर्क प्रश्न। तर बघूया आपण, पहिलं काय आहे विधान अ, सीमांत उपयोगिता घटत जाते। विधान अ काय सांगितलं आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये, सीमांत उपयोगिता घटत जाते। खाली तर्क विधान काय दिलं, ब एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढत जाते, एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढत जाते। मग आता मित्रांनो हे जे तुम्हाला एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे, हा हे जे उदाहरण दिलं आहे काय आहे, सीमांत उपयोगिता घटत जाते। आता सीमांत उपयोगिता घटते का नाही, तुम्ही ज्यावेळेस अभ्यास कराल त्यावेळेस तुमचं सीमांत उपयोगिता लक्षात येईल, किंवा एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढते का नाही, ज्यावेळेस ते वाढत असेल तर तिथे खाली ऑप्शन दिलं, विधान असत्य आहे, पण तर्कविधान ब असत्य आहे। म्हणजे आता सत्य विधान आहे ते त्याच्यात तुम्हाला पर्याय निवडायचे आहे, आणि ते पर्याय तुम्हाला तिथे लिहायचे आहे। म्हणजे मित्रांनो समजा पहिलं विधान आहे सीमांत उपयोगिता घटत जाते, जर हे उदाहरण तुम्हाला बरोबर वाटत असेल, आणि जर दुसरं जे उदाहरण आहे तर्कविधान ते चूक वाटत असेल, तर बघा खाली पहिलं दिलेलं आहे, विधान असत्य आहे, सत्य म्हणजे बरोबर, आणि विधान ब असत्य आहे, असत्य म्हणजे चूक। अशा पण मित्रांनो तुम्हाला ड विधाने व तर्क प्रश्न लिहायचं आहे। हे पण मित्रांनो तुम्हाला किती असणार आहे, 5 असणार आहे, किती, 5, आणि याला गुण किती असणार आहे, 5 गुण असणार आहे। म्हणजे टोटल मित्रांनो बघा, पहिल्या प्रश्नामध्ये आपण अ ब क आणि ड असे 4 उपप्रश्न शिकले, त्यामध्ये अ 5 मार्कला आहे, ब 5 मार्कला, क 5 आणि ड 5, म्हणजे असे प्रश्न पहिला किती मार्क्सला होता आपल्याला, 20 मार्क्सला। तुम्ही ज्यावेळेस पहिला प्रश्न मित्रांनो आपण सुरुवात केली होती त्याच्या कंसामध्ये बघा तिथे 20 दिलेले तुम्हाला, तर ती 20 मार्काला पहिला प्रश्न झाला। त्यानंतर प्रश्न दुसरा बघा काय म्हणले, खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा। काय म्हटले प्रश्न दुसरा, आता पहिला प्रश्न दुसरा आहे मित्रांनो, मग तो कुठे घ्यायचा, नवीन पानावर घ्यायचा। आपल्या नियमामध्ये दिलेलं आहे की नवीन प्रश्नाची सुरुवात नवीन पानावर करावी, हा नवीन प्रश्न आहे, प्रश्न दुसरा आहे, याची सुरुवात कुठे करायची, नवीन पानावर करायची। तर बघा काय म्हटले, खाली उदाहरण साहाय्याने संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा म्हटले आहे। तुम्हाला कोणतेही 3 लिहायचे आहे संकल्पना, किती, 3 संकल्पना स्पष्ट करायच्या आहे। गुण आहे 12, गुण किती आहे 12, म्हणजे एक संकल्पना किती मार्क्सला, 4 मार्क्सला तुम्हाला एक संकल्पना विचारली जाणार आहे। तर एखादी आपण समजून घेऊया तुम्हाला समजून लक्ष देण्यासाठी। पुढे मित्रांनो आपण IMP क्वेश्चन ज्यावेळेस तुम्हाला मी व्हिडिओ पाठवणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कोणता प्रश्न कसा लिहायचा, कसा सोडवायचा, पैकीच्या पैकी मार्क्स कसे मिळू शकतात हेही तुम्हाला सांगणार आहे, पण त्यासाठी तुम्ही व्हिडिओ बघायला पाहिजे। तर बघा पहिला प्रश्न काय आहे, आशाने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली। आशाने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली। आता एक संकल्पना आहे काय, समजा उदाहरण घ्या, तुम्ही आशा आहात थोड्या वेळासाठी, आणि तुम्ही काय केलं, एका विशिष्ट उद्योगाकडे गेले। समजा विशिष्ट उद्योग, समजा एखादं मोबाईलचं दुकान आहे सॅमसंग, एखाद्या मोबाईलच्या दुकानात तुम्ही गेले, आणि त्या मोबाईल दुकानामध्ये तुम्ही काय केलं की त्यांचं ते उत्पन्न आहे, ते उत्पन्न कसं होतं एखाद्या कंपनीत मोबाईलच्या, ते उत्पन्नाबद्दल तुम्ही काय केली, माहिती गोळा केली। मी तुम्हाला ती मांडायची आहे की मी या ठिकाणी गेलो होतो, एक इमॅजिन करायचं की तुम्ही आत व्यक्ती आणि तुम्ही एखाद्या बिझनेसमॅनकडे गेलात, आणि त्याच्याकडून त्या उत्पन्नाबद्दलची माहिती गोळा केली, ती तुम्हाला तिथे मांडायची आहे। अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला संकल्पना ओळखून ती स्पष्ट करायची आहे। त्यानंतर मित्रांनो प्रश्न दुसऱ्यामध्ये ब आहे, ब आता आपण अ शिकलो, किती मार्क्स होतं अ, 12, 12 मित्रांनो टोटल मार्क होते, त्याच्यापैकी किती मार्क्सला होतं, कोणत्याही 3 मध्ये 6 मार्क्सला। आता ब बघा, ब आहे फरक स्पष्ट करा, ब काय, फरक स्पष्ट करा, फरक स्पष्ट करा, कोणतेही किती लिहायचे मित्रांनो, 3 लिहायचे आहे, फरक स्पष्ट करा, किती लिहायचे आहे, 3, आणि गुण असणार आहे 6, गुण किती असणार आहे 6। तर बघू आपण फरक स्पष्ट करा कसं आहे, पहिला आहे विभाजन पद्धत आणि राशी पद्धत,
विभाजन पद्धत आणि राशी पद्धत. मग फरक स्पष्ट करायच्या ज्यावेळेस मी तुम्हाला आयएमपी देणार आहे त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार आहे की विभाजन पद्धत आणि राशी पद्धत काय असते सगळं आपण त्यावेळेस बघणार आहोत. किंवा फरक स्पष्ट करा प्रश्न लिहायचा कसा ते मी तुम्हाला त्यावेळेस सांगणार आहे. तर मित्रांनो बघा प्रश्न दुसऱ्यामध्ये आपण अ ब पाहिलं तर प्रश्न दुसरा जो होता तो पूर्णपणे 12 मार्क्सचा होता. किती? 12. त्यापैकी अ किती मार्क्सला घेतला आपण? 6 आणि ब किती? 6 मार्क्सला. अ 6 मार्क्स आणि ब 6 मार्क्स म्हणजे किती झाले? 6 × 6 = 12. त्यानंतर मित्रांनो प्रश्न तिसरा आहे. प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न तिसरा आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. ती दिलेली आहे बघा कोणतीही 3 × 12 म्हणजे 3 प्रश्न 12 मार्क्सला म्हणजे 1 प्रश्न किती? 4 मार्क्सला हे सोडवायचं आहे. तर बघा पहिला आहे स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा. पहिला आहे स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती म्हणजे तुम्ही स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करायची. अशा म्हणजे तुम्हाला हे थेरॉटिकल प्रश्न आहे थोडक्यात उत्तर लिहायसारखे तुम्हाला इथे लिहायचे आहे. कोणतेही 3 × 12 म्हणजे 1 प्रश्न 4 मार्क्सला. आता हा प्रश्न सोडवायचा कसा? ज्यावेळेस आपण पुढे मित्रांनो आयएमपी क्वेश्चन बघणार आहोत त्यावेळेस मी तुम्हाला ते एक्सप्लेन करणार आहे. त्यानंतर मित्रांनो प्रश्न चौथा आहे. आता नवीन प्रश्न मला नवीन पानावर घ्यायचा मित्रांनो. कुठे घ्यायचा? नवीन पानावर. प्रश्न चौथा काय म्हटलंय? खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा. खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा. कोणतेही 3 सकारण तुम्हाला स्पष्ट करायचे आहे. गुण आहे 12. गुण आहे 12. तर बघा एक एक्झाम्पल बघा पहिलं. आता काय म्हणतात? घटत्या पहिलं काय? घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताला कोणतेही अपवाद नाहीत. तुम्ही सहमत आहात का? म्हणजे आहेत का अपवाद? आहेत ते तुम्ही सहमत आहेत. आणि जर त्याला अपवाद नसेल तर तुम्ही सहमत नाही. मग सहमत आहात तर तुम्ही का सहमत आहात हे कारण तिथे लिहायचे. आणि सहमत नाही तर का सहमत नाही त्याची कारणं तुम्हाला तिथे लिहायची आहे. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला प्रश्न चौथा सोडायचा. त्याच्या आय एम पी ज्यावेळेस तुम्हाला मी देईन त्यावेळेस कसा तो लिहायचा बोर्डाच्या पेपरमध्ये ते तुम्हाला सांगणार आहे. पुढे मित्रांनो प्रश्न पाचवा आहे. खालील तक्ता आकृती उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. खालील तक्ता आकृती उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामध्ये दिलेले कोणतेही 2 कोणतेही किती आहे? 2 आहे. गुण असणार आहे 8. तर बघा पहिले दिलेले घटक आणि नंतर दिलेली रक्कम ती कोटी रुपयामध्ये दिलेली आहे. मग आता हा जो तक्ता आहे हा तक्ता बघा काय म्हणले उपभोग गुंतवणूक शासकीय खर्च निव्वळ निर्यात घसारा हा तक्ता आहे. हा तक्ता तुम्हाला अभ्यास करून विचारलेले प्रश्न उत्तर लिहायचे. आता खाली प्रश्न तुम्हाला विचारलेले आहे तक्त्यावरच. काय म्हणले? वरील तक्त्याच्या आधारे स्थूल देशांतर्गत उत्पादन GDP काढा. वरील तक्त्याच्या आधारे स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे GDP. मग GDP जे काही सूत्र असेल तुम्ही ज्यावेळेस फॉर्म्युला अभ्यास कराल त्या फॉर्म्युलामधून तुम्हाला ते सूत्र वापरून ते काढायचं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला हे आकृतीवर प्रश्न असतील. त्याच्यानंतर मित्रांनो पुढचं जे आहे पुढं असणार आहे त्याच्यामध्ये दुसरं बघा. खालील आकृत्यामधील मागणी वक्राची किंमत लवचिकता कोणती आहे ते ओळखा. मग तुम्हाला काही आकृत्या दिलेल्या आहे त्या आकृतीतून तुम्हाला काय ओळखायचं आहे? मागणीची लवचिकतेची किंमत ओळखायची. मित्रांनो ते आपण शिकलेलो आहे आपले त्याच्या लेक्चर पण आपण बनवलेले आहेत. खूप सोपा टॉपिक आहे आणि तुम्हाला मी ज्यावेळेस आपले पेपर अजून जवळ येतील त्यावेळेस तुम्हाला सगळं IMP त्यावेळेस देईल त्यावेळेस हे कसं सोडवायचं हे तुम्हाला त्यावेळेस सगळं सांगणार आहे. त्यानंतर मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न शेवटचा आहे प्रश्न 6. प्रश्न 6 जो आहे तो आहे सविस्तर उत्तरे लिहा. प्रश्न 6 आहे सविस्तर उत्तरे लिहा. त्याच्यामध्ये कोणतेही किती लिहायचे मित्रांनो? तुम्हाला 2 लिहायचे आहे आणि गुण असणार आहे 16. कोणतेही 2 आणि गुण आहे 16. तर बघा काय म्हणले पहिलं. मागणीतील विचलन व मागणीतील बदल आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करा. आता मागणीत जे काही विचलन होतं आणि मागणीत जो काही बदल होतो तो तुम्हाला आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करायचा आहे. आणि मित्रांनो 2 प्रश्न आहे तुम्हाला 16 मार्क्सला. म्हणजे 1 प्रश्न किती मार्क्सला असणार आहे? 8 मार्क्ससाठी असणार आहे. तर 2 नंबर आहे निर्देशांकाचा अर्थ स्पष्ट करून निर्देशांक रचनेच्या पायऱ्या स्पष्ट करा. आणि तिसरा आहे सार्वजनिक उत्पादनाचे विविध स्रोत स्पष्ट करा. म्हणजे असे कोणते मार्ग आहे की ज्या मार्गानं सरकारला सार्वजनिक उत्पन्न मिळतं ते तुम्हाला एक दाखवायचं आहे. खूप सोपी प्रश्नपत्रिका असते मित्रांनो. आपला गेल्या वर्षीचा आहे जो आहे तो 92 मार्क्सचा होता आणि ह्यावेळेस पण आपला 90च्या पुढेच हायस्ट असेल अशी मला गॅरंटी आहे. तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओबद्दल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि मित्रांनो नवनवीन व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि तुम्हाला पुन्हा एकदा छोटीशी विनंती आहे तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.